एक भीषण अपघाताची ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर 10:55 सुमारास एक भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनर ट्रेलरच्या खाली दुचाकी गाडी आली असून सदर ट्रेलर चालकाने दुचाकीला जवळजवळ 60 मीटरपर्यंत फरफटत नेले आहे. यामध्ये दुचाकीवर असणाऱ्या 2 अज्ञात व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की ज्यात दोन्ही मृत व्यक्तींची ओळख पटणेही अवघड झाले आहे. चिंचवड येथील आनंदनगरजवळ हा अपघात घडला असून सदर ट्रेलर चालकाला स्थानिक नागरिकांनी ताब्यात घेऊन तत्काळ पोलिसांना खबर दिली आहे. सदर अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा लोंढा वाहत असल्याने घटनास्थळी अग्निशामक दलाने पाणी मारून परिसर स्वच्छ केला आहे. पुढील तपास पोलीस करीत असून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मृत व्यक्ती राजस्थानचे असून एकाचे वय 50 तर दुसऱ्याचे अंदाजे वय 45 असल्याची माहिती समोर आलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण आपला आवाजच्या माध्यमातून पाहत असून ज्यामध्ये दुचाकीस्वारांचा कंटेनरच्या अपघातामध्ये मृत्यू झाला असून कंटेनरच्या खाली दुचाकीस्वार आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही गाडी हे करते ती का बरे 10:55 सुमारास एक भीषण अपघात या ठिकाणी झाला आहे. आपण आता सध्या आहोत चिंचवड येथील आनंदनगरच्या परिसरामध्ये. आपण जर हा माझा आता सगळा परिसर पाहिला तर इथं जे प्रीमियम प्लाझा मॉल आहे या ठिकाणी एक टू व्हीलर जात होती, सिग्नल पुढे लागला होता आणि मिळालेल्या जे नागरिकांनी माहिती दिली आहे त्यानुसार ट्रेलरने जवळपास त्या टू व्हीलरला 50 ते 60 मीटर ह्या ठिकाणपर्यंत फरफटत नेलं आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला होता. इथं हा ट्रेलर उभा होता आणि त्याच्या खाली जी आहे ती टू व्हीलर आली होती आणि मिळालेल्या माहितीनुसार 2 राजस्थानचे व्यक्ती होते. अद्यापही त्यांची नावं समोर आली नसून एकाचे वय 45 असून तर दुसऱ्याचे वय 50 आहेत. हे दोन्ही अज्ञात व्यक्ती जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर तसेच अग्निशमक दलाने हा संपूर्ण इथला जो परिसर आहे या ठिकाणी रक्त भरपूर सांडले होते आणि या ठिकाणी पाणी मारून हा सर्व जो परिसर आहे तो स्वच्छ केला आहे. तसेच जो ट्रेलर चालक होता त्याला तो पळून जायच्या प्रयत्नात होता त्याला येथील स्थानिकांनी ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या हवाले केले आहेत. तसेच पोलीस पुढील तपास जो सुरू करत आहेत आणि आपण पाहू शकतो की ही जी घटना आहे ही 10:55 सुमारास या ठिकाणी घडली आहे.